महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या लहान मुलांनी दिल्लीमधल्या जंतर मंतर इथल्या आंदोलनात सहभाग घेतला. या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनात काय आहे, शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण आहे, त्यांना मोठं होऊन काय बनायचं, अशा महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याकरता माझे सहकारी रामराजे शिंदे यांनी या मुलांशी केलेली ही बातचीत. मध्ये जंतर मंतरवर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आपण पाहू शकता की नागपूर आहे, गडचिरोली आहे, नंदुरबार आहे, अशा ठिकाणावरून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची ही मुलं आहेत, छोटी छोटी लहान लहान मुलं आहेत, आणि या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि या संपूर्ण दिल्लीमध्ये येऊन सरकारच्या कानावर काही गोष्टी त्यांना घालायच्या आहेत, काही समस्या त्यांच्या कानावर घालायच्या आहेत, आणि त्यासाठीच सर्व मुलं जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. प्लेस तुमूळ. मी मुक्काम पोस्ट तोडी, तालुका पारळा, जिल्हा जळगाव. बर, अच्छा, मला एक सांग की तू इथे या ठिकाणी आलेली आहेस, दिल्लीमध्ये आलेली आहेस, तुला काय वाटतं की तुझ्या बाबांनी पण आत्महत्या केलेली आहे, तर तुला आठवतं का सगळं, किंवा जे तुझ्या घरामध्ये झालेलं आहे ते इतरांबरोबर होणे असं वाटतं? जसं माझ्या वडिलांनी आत्महत्या केली तसं कोणताही शेतकरी आत्महत्या नको करायला. आणि शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याचे मुलं अनाथ होऊन जातात आणि असे आमच्यासारखे असे उघड्यावरती पडतात, त्यांच्यावरनं त्यांच्या डोक्यावरनं त्यांच्या आईबापांचा हे निघून जातो. त्याच्या असं वाटतं, असं मला वाटतं की जसं माझ्या आमच्या सगळ्यांसंगे झालं तसं इतर कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलासंगे नाही व्हायला पाहिजे. मला सांग की सरकारनं काय करायला पाहिजे, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधान मोदींनी काय करायला पाहिजे? त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, अजून स्वामीनाथन कायदा लागू करायला पाहिजे ते, आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे, शेतकऱ्याच्या वस्तूंना हमी भाव द्यायला पाहिजे. जेव्हा बाबांनी आत्महत्या केली होती त्यानंतर मग तुला काय घरामध्ये ज्या समस्या होत्या त्याच्यामधून मग पुन्हा शिक्षणासाठी तुला वेळ देता आला का? ज्यावेळेला माझ्या वडिलांनी आत्महत्या केली त्यावेळेला समाजाने आम्हाला रस्त्यावर टाकलं, माझ्या आईकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात आलं आणि त्याच्यात माझं शिक्षण झालं नसतं, आणि म्हणून एका माझ्या नातलगाला माझी दया आली आणि म्हणून त्यांनी मला ह्या आश्रमात आणून टाकलं. पण तू इथं दिल्लीमध्ये आली आहे, काय वाटतं तुला, काय काय करायला पाहिजे, काय अशा आत्महत्या होऊ नये म्हणून? जे शेतकरी आत्महत्या करतायत ना, मग त्यांना ते मंत्री त्यांना सांगायला पाहिजे, मंत्रींनी त्यांना शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे आत्महत्या नका करू. जे आत्महत्या जे किसान आत्महत्या करतात, जे शेतकरी आत्महत्या करतात, ज्यांचे मुले शेत आमच्यासारखेच रस्त्यावर येतात, मग त्यांना परत आश्रमात टाकावं लागतं, मग आश्रमात कोणीच राहू नये, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करायची. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.